This program is sponsored by Safal Group. महाराष्ट्राच्या कोकणातील कोकणी माणूस संस्कृती जपण्यासाठी एकत्र आला आहे आणि त्यांनी कोकण मेला 2018 चे आयोजन केले. कुठे झाला हा कोकण महोत्सव? चला पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक जत्रा भरतात, मात्र या कोकण मेळ्याचे वैशिष्ट्य वेगळेच आहे. हा कोकण मेळा भरला आहे तो अखाती देशातल्या दुबईमध्ये. दुबईमधील कोकणी माणूस एकत्र येत त्याने कोकण मेळा 2018 आयोजन दुबईला केले आणि दुबई स्थित कोकणी संस्कृतीची आवड असणारे या कोकण मेळ्यासाठी एकत्र जमले. कोकणी माणसाने नोकरी धंद्यासाठी अखाती देशाची वाट पकडली. यात अनेक असे भारतीय आहेत की त्यांच्या अनेक पिढ्या या दुबईला राहतात. अशा सर्वांना आणि दुबईतील स्थानिक भारतीयांना कोकणी संस्कृतीचे ज्ञान यावे, या सर्वांना खाद्य संस्कृतीची ओळख व्हावी याकरिता हे आयोजन करण्यात आले आहे. सांगायचं तेच आहे की कोकण मेळा ह्यासाठी जमवलेला आहे की न्यू जनरेशनची जी पिढी आहे त्या पिढीला आपले जे कल्चर्स आहेत, जे आपली पक्वान आहेत ते माहिती नसल्यामुळं काही जी लोक आहेत ती इथे 25-30-40 वर्षापर्यंत इथे स्थायी झालेले आहेत आणि जी न्यू जनरेशन आहे ती इथेच त्यांना बॉर्डअप झालेली असल्यामुळे त्यांना त्या कल्चरची माहिती नसल्यामुळे त्यांना ही थोडीशी माहिती झाली पाहिजे आपल्या कल्चरबद्दल. आणि त्यासाठी हा सर्व कोकण मेळा घेतलेला आहे की त्यांना पण माहिती पडलं पाहिजे की आपली पक्वाने कशी असतात, आपला कल्चर काय आहे, हे सर्व माहितीसाठी हे केलेलं आहे. आणि मला पुष्कळ आनंद होतो आहे सांगायला की आमच्या ॲटमॉस्फेअर म्हणजे आमच्या एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त लोक इथे जमली आणि किती क्राऊड जमलेलं ह्याच्या अपेक्षा तुम्ही पण करू शकता. ॲक्च्युली दुबईची काय बातच अलग आहे, तुम्ही सर्वांना माहिती आहे. ॲक्च्युली दुबई इज ऑलवेज द बुमिंग प्लेस आणि दुबईची खरोखर गोष्ट अलग आहे. तुम्ही आज बघू शकता किती लोकांना, पण आम्ही पुष्कळ लोकांना कळवलं पण नाही कारण स्पेसचं प्रॉब्लेम असल्यामुळे सर्व लोक येऊ शकली नाही, त्यांना इन्व्हिटेशन केलेलं नव्हतं. पण ज्या ज्या लोकांपर्यंत इन्व्हिटेशन गेलं ॲक्च्युली पुष्कळ लोकं आलेली आहेत ॲक्च्युली आणि पुष्कळ छान डिस्प्ले झालेला आहे. मी होप करतो की पुढच्या वर्षी जी टीव्ही आणि सर्व लोक आणखी इथे येतील आणि ह्या कोकण मेळाव्याला आणखी भराव येईल अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि पुढच्या वर्षी खरोखर मी तुम्हाला प्रॉमिस करतो की येणाऱ्या काळात ॲक्च्युली की आणखी छान ऑर्गनाईज केले जाईल ॲक्च्युली ह्या प्रोग्रामला आणि चांगल्या प्रकारे डिस्प्ले केलं जाईल. करेक्ट. ॲक्च्युली बहुत बड़ा धन्यवाद सॉलिडर इवेंट्स को, क्योंकि उन्होंने मौका दिया है बेसिकली अपने जो मुंबई वाले हैं, इंडियन कोंकण लोग हैं, उन लोग को दुबई में यूनाइट होकर अपना ट्रेडिशनल इवेंट सेलिब्रेट करने का मौका दिया. इट्स अ ग्रेट ऑनर फॉर अस टू उनके साथ एसोसिएट होने के लिए. बेसिकली मैं रितु जी और सबीना जी को काफ़ी टाइम से जानते हैं हम लोगों ने साथ में काफ़ी सारे इवेंट्स भी किए हैं एज नो विलीट हॉलीडेज. ये देखिए इतना ज्यादा लोग आया, अच्छा लग रहा है बहुत. जन्मभूमीपासून हजारो मैल दूर जरी गेलो तरी आपल्या मातीशी नाळ जुळलेली असते, त्यामुळे आपल्या देशातील पदार्थ या कोकण मेळ्यात खवय्यांची मजाच होती. मेथी लाडू, रोल, सुखे चिकन, तवस्याचे वडे, सालन, पुरणपोळी, सांगाडे असे कोकणी मराठी पदार्थ दुबईत मिळाल्याने दुबईत राहणाऱ्या मराठी माणसाला परवणीच मिळाली होती. या कोकण मेळाला तर दुबईकरांनी एकच गर्दी केली होती. अशा प्रकारे कोकण मेळा आयोजन केल्याने अनेक मित्र जे मुंबईत आले होते त्यांची भेटही झाली आणि खवय्यांना देखील आपल्या गावाकडील खाद्य संस्कृतीचा आनंद घेता आला. दुबईच्या या कोकण मेळ्यामध्ये सर्व धर्माचे लोक एकत्र आले होते आणि आपल्या देशावर असलेले प्रेम आणि गावाशी आणि संस्कृतीशी जडलेले नाते या कोकण मेळ्यातून दुबईतील भारतीयांना खेचून आणले.
हो मला आजचा हा रिस्पॉन्स बघून एवढा आनंद झाला आणि आम्हाला कल्पना नव्हती की एवढ्या ह्याच्यात लोक येतील आणि आम्हाला सपोर्ट करतील आणि आम्ही आभारी आहोत जे इथे स्टॉल लावलेले आहे स्टॉलधारक त्यांनी दुबईलाच म्हणजे त्यांच्या घरातून जेवण बनवून महाराष्ट्राचं कल्चर हे इथे आणून लोकांपर्यंत पोचवण्याची कोशिश केलेली आहे त्यांनी आणि आम्ही त्यांना त्यांचे आभारी आहोत की त्यांनी एवढ्या लोकांना जेवण पोचवणं महाराष्ट्राचं जेवण ही दुबईच्या लोकांपर्यंत पोचवलं ते एक त्यांना आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. माझं नाव राहील मोहम्मद हवालदार. कोकणची संस्कृती चांगली आहे आणि कोकणचं जेवण हे लाजवाब आहे आणि इकडे सोलकढी पकवान मटण चपाती सर्व चांगलं आहे. कोकणची लोकं चांगली आहे. कोकणची मातीचा स्वाद भेटतो इकडे. हे बघा हे खूपच छान वस्तू म्हणजे खूप छान तरचं एक गेट टुगेदर आहे आणि मला 17 वर्षात दुबईमध्ये मला प्रथमच बघतोय मी या प्रकारचं सर्व एकत्र आहेत. कोणत्या धर्माचा कोणत्या काही माणूस नाही सर्व आपले माणूस कोकणी माणसं आहेत आणि हे खूप छान वाटतंय की सर्व आमच्या एकत्र माणसं आमची माणसं एकत्र आलेली आहेत आणि एक जागेवर आलेली आहेत. ते बघून आणि ते पाहून आमचे खाणे पाहून खूप मनाला छान वाटते. आम्ही मुलाला घेऊन आलो की दाखवायला कोकणी खाणे कसे असतात कोकणी लोक कसे असतात त्यांचा कसा काय व्यवहार असतो सर्व काय दाखवण्यासाठी आम्ही आमच्या मुलालासुद्धा घेऊन आलो आहे आणि आम्ही सध्या खूप छान थँक्स देतो ज्या कमिटीने ऑर्गनाईज केलं त्यांच्याकडे आम्ही खूप धन्यवाद देतो आमच्या मनापासून. श्री बालाजी बिल्डर्स एंड डेवलपर्स लाया है नए वर्ष के साथ खुशियों का अपना सुंदर सस्ता और सुख की सारी सुविधाओं से भरपूर आपका अपना घर जो वन रूम किचन 1 BHK 2 BHK रूम के साथ बिल्डिंग तथा चालों में दुकानें गालों के साथ और भी बहुत कुछ विशेष सुविधाओं से भरपूर सुलभ हफ्तों पर भी रूम फ्लैट गाला उपलब्ध. हमारा काम ही हमारी पहचान है. आज ही बुक कराएं दीवा डोंबिवली. आज ही दिए गए नंबरों पर संपर्क करें. श्री श्री बालाजी बिल्डर्स एवं डेवलपर्स आपका अपना खुशियों का घर.